परमवीर कॅप्टन गुरुबच्चन सिंह सलारिया जन्म एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे पस्तीस पंजाब राज्यातील हिंदू राजपूत कुटुंबात झाला किंग जॉर्ज स्कूल जालंधरमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी प्रसिद्ध चेल मिलिटरी स्कूल चेल शिमला हिल्स बँगलोर अधिक लोकप्रिय किंग्ज जॉर्ज रॉयल इंडियन मिलिटरी कॉलेजात शिक्षण सुरू केले चेल मिलिटरी स्कूल ते खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या नवव्या तुकडीत सामील झाले ते ब्राहो स्क्वाड्रनमध्ये होते नऊ जून एकोणीसशे सत्तावन्न रोजी पहिली गोरखा रायफल्स मलेनो रेजिमेंटमध्ये कमिशनर झाल्यावर त्याला त्यांना रेजिमेंटच्या तिसऱ्या बटालियनमध्ये तैनात करण्यात आले एकोणीसशे एकसष्टमध्ये सलरिया काटगामध्ये ते, त्या त्यांच्या बटालियनसह प्रदेशात तैनात होते बेल्जियम लोकांनी कांगो सोडल्यानंतर त्या देशात ग्रहयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली जेव्हा इन युनायटेड नेशन्सने परिस्थिती परत आणण्यासाठी लष्करी हस्तक्षेपाचा निर्णय घेतला तेव्हा भारताने संयुक्त राष्ट्र दलात सुमारे तीन हजार पुरुषांच्या ब्रिगेडचे योगदान दिले नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्टमध्ये संयुक्त राष्ट्र परिष सुरक्षा परिषदेने कांगोमधील कटंगेज सैन्याच्या प्रतिकूल कारवायांना थांबवण्याचा निर्णय घेतला यामुळे कटंगाचे फुटीरतावादी नेते शोम्बे प्रचंड चिडली आणि त्यांनी द युनि द युएन द्वेष ही मोहीम तीव्र केली त्याचा परिणाम संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचाऱ्यांवर अधिक हिंसाचार झाला पाच डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी तीन बटा एक जी आर कंपनीने तीन इंच मोर्टारद्वारे समर्थित कटांगीज सैन्याने स्थापन केलेला रस्ता अवरोधावर मुख्यालय कटंग कटंगा कमांड आणि एलिझाबेथ वेली एअरफील्ड दरम्यान मोक्याच्या चौकात हल्ला केला शत्रूचा अडथळा नष्ट झाला आणि गोरख्यांनी तेथे संयुक्त राष्ट्रांचा अडथळा स्थापन केला जेव्हा कॅप्टन सलारिया यांनी आपल्या पलटनसह गोरखा कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा रस्त्यावरील अडथळा बळकट करण्यासाठी त्याला जुन्या एअरफील्ड परिसरात तीव्र विरोध झाला शत्रूने दोन बख्तरबंद गाड्या आणि माणसांसह हा परिसर जोरदार धरून ठेवला आणि उज्या बाजूच्या खोदलेल्या स्थितीतून त्याच्या सैन्यावर जड स्वयंचलित आणि लहान शस्त्रे आग खाली आली आणली शत्रूच्या श्रेष्ठ सामर्थ्याने आणि अग्निशामक शक्तीने न चुकता सलारियाने उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शत्रूला डोक्यावर घेण्याचे ठरवले त्यानंतर गोरख्यांनी शत्रूवर बेयोनेट खुखरी आणि हँड ग्रेनेडने हल्ला चढवला रॉकेट लॉन्चरने त्यांना या हल्ल्यात साथ दिली या तीव्र चकमकीत कॅप्टन सलारिया आणि त्यांच्या मान माणसांनी चाळीस शत्रूंना ठार मारली आणि शत्रूच्या दोन गाड्या भस्म केल्या त्यांच्या धाडसी कृतीने संख्यात्मक श्रेष्ठता आणि सुदृढ स्थिती असूनही पळून गेलेल्या शत्रूला पूर्णपणे निराश केले प्रतिबंधतेमध्ये कॅप्टन सलारिया शत्रूंच्या स्वयंचलित फायरच्या स्फोटाने मानेवर जखमी झाले दुखापतीकडे दुर्लक्ष करून जास्त रक्तस्राव झाल्यामुळे ते खाली कोसळले त्यानंतर त्यांच्या जखमांमुळे त्यांना वीरगती प्राप्त झाली कॅप्टन सलार यांच्या कृतीने कटिंगीज बंडखोरांना एलिझाबेथ विले येथील संयुक्त राष्ट्र मुख्यालयाला घेराव घातला त्यांचे नेतृत्व धैर्य कर्तव्यप्राप्ती अतुटनिष्ठा आणि वैयक्तिक सुरक्षेची अवहेलना हे भारतीय लष्कराच्या सर्वोत्तम परंपरांमध्ये होते आणि त्यासाठी कॅप्टन गुरुवचन सिंग सलारिया यांना मरणोत्तर सर्वोच्च युद्ध पदक परमवीर चक्र प्रदान करण्यात आले व्हिडिओ निर्मिती श्री विठ्ठल कानोडे प्राशा चोंडीब तालुका वसमत जिल्हा हिंगोली धन्यवाद